नमस्कार, स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. पीएम किसान योजनेचा जो काही 15 हप्ता आहे तर त्याची ऑफिशियल डेट आहे, म्हणजे तारीख आहे ती येथे जाहीर करण्यात आली आहे. तर पीएम किसानच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ही तारीख बघणार आहोत. तर येथे सांगण्यात आले आहे की 15 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता तुम्हाला पीएम किसानचा 15 हप्ता मिळणार आहे. पण तुम्हाला त्या अगोदर हे 2 काम तुम्हाला करावे लागणार आहे, त्यानंतरच तुम्हाला पीएम किसानचा 15वा हप्ता मिळणार आहे. तर ते 2 काम कोणते तर आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती कळेल. आणि तुम्हाला नमो महासन्मान किसान योजनेचा 1 हप्ता मिळाला का नाही मिळाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर येथे तुम्हाला प्रथम येथे गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला येथे सर्च करायचं आहे पीएम इव्हेंट सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होणार आहे. तुम्ही गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला पीएम इव्हेंट हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज येणार आहे. तर असं पेज आल्यानंतर तुम्हाला येथे बघायचं आहे की सर्वात महत्त्वाचं पीएम इव्हेंट ही काही ऑफिशियल वेबसाईट आहे, तीच ओपन येथे करायची आहे. तर त्याला क्लिक करून ती ओपन झाल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता. तर येथे अजून एक तुमच्यासमोर पेज ओपन होईल. तर येथे बघू शकता तुम्ही, येथे ऑफिशियलपणे तुम्ही रजिस्टरसुद्धा करू शकता. आणि येथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे, मी सांगितल्याप्रमाणे येथे बघा तुम्ही, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी द्वारा 8 करोड पीएम किसान लाभार्थियों को 15वी किस्त का हस्तांतरण और किसानों के साथ संवाद. म्हणजेच येथे दाखवलेले आहे की 15 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता तुमचा 15वा हप्ता येथे मिळणार आहे. तर ही ऑफिशियल पीएम इव्हेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे. तर येथे ही तारीख सांगण्यात आलेली आहे. तर येथे तुम्ही बघू शकता सर्व काही दाखवलेलं आहे. तर तुम्ही ह्या वेबसाईटवरती संपूर्ण अशी माहिती बघू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला अजून एक काम करायचं आहे की पीएम किसानचा जो काही 15 हप्ता तुम्हाला मिळण्यासाठी जो काही काम करायचा आहे तो व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर येथे सांगितलेलं आहे की पीएम किसानचा जो काही निधी योजना आहे त्याचा जे काही अग्रिम म्हणजे 15वी जी काही हप्ता असणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला EKYC आणि DBT म्हणजे बँक खाते हस्तांतरित केली जाईल. तर तुम्हाला EKYC करणं गरजेचं आहे. तुमचं आधार लिंक असेल व बँक खाते जे काही बँक खातं असेल तुम्हाला त्याला आधार कार्ड लिंक करणं आवश्यक असेल आणि EKYC करून घेणे आवश्यक असेल. आणि परंतु अजूनही तुम्हाला 14वा 13वा हप्ता येत नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करून घ्या, तुम्हाला तुमचा 15वा आणि 14वा हप्ता तेथे येऊन जाईल. तर बरेच असे शेतकरी आहेत त्यांना अजूनही 14 हप्ता मिळालेला नाही आहे. तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला 14 हप्ता मिळालेला का नाही मिळाला. आम्ही तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुमच्या जी काही शंका असेल तर त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.